लॉकडाऊन नंतर आपण पृथ्वीने काट टाकलेली आहे असं समजायला हरकत नाही. आपण पुन्हा नव्यानं सुरुवात करू आणि आज एक विशेष वस्तू तुम्हाला दाखवणार आहे जी तुम्हाला घर बसल्या आपण शेताची आठवण नक्कीच करून देईल. तर चला माझ्या सोबत मावळच्या या पिवळ्या मातीमध्ये. तर आता आपण आलो आहोत सपनाईच्या घरी आणि जी चूल बद्दल मी तुम्हाला बोललो होतो ती चूल आपण सपनाजींकडे त्यांच्याच किचनमध्ये आणि त्यांच्याच शेतामध्ये आपण त्या चुलीवर जेवण बनवणार आहोत. आपण त्यांच्याचकडून जाणून घेऊया की ही रेसिपी ते करणार आहेत पण चूल आणि त्याचे फायदे. नमस्कार. तर आज फूड क्रस्त तुमच्याकडे आलेला आहे. या चुलीचं महत्व तुम्ही काय रेसिपी देणार आहात आमच्या प्रेक्षकांसाठी ते जाणून घ्यायला मुख्य आवडेल. सर्वसाधारण आपण ही दोन इंचाच्या पाईप मध्ये बनवलेली चूल आहे. ही थोडीशी मोठी आहे पण जे ऍक्च्युअल मॉडेल आहे ती जे विक्रीला ठेवतील नंतर सर्वजण एक 15 दिवसांमध्ये तुम्हाला उपयोग आहे. ऑनलाईन मिळून जाईल 15 दिवस ते 20 दिवस जाईल तुमच्याकडे अंडर प्रोडक्शन आहे. तर 2 इंचाच्या एकदम कॉम्पॅक्ट काळामध्ये बनवले म्हणजे छान बॉक्स पॅकिंग वगैरे मिळेल. तर त्याचे डिटेल्स आपण एक जसं अमेझॉनच्या किंवा फ्लिपकार्टच्या लिंक्स येतील त्याप्रमाणे आपण हे आपल्या चॅनलवर टाकू. काय रेसिपी बनवताय सांगा बरं. आपण असं गावरान वांग्याची भाजी बनवणार आहोत. याला टाक्य लागतो आपण पण गार्डन मधून चालतो. आंब्याचं झाड आहे आणि सर्वजण या साईडच्या सुकलेल्या काठ्या ते जेव्हा तुम्ही इझिली जेवण बघू शकता तेच तुम्हाला दाखवायचं आज. तर आता ह्या पेटवायची सिम्पल ट्रिक आहे. थोडस याला तेल लावायचं आणि हे जे गॅसवर असं याला आग लावायची. साठी तुम्ही चिमणी पण चालू करू शकता किंवा खिडकीच्या जवळ पण ठेवू शकता. एक्झॉस्ट फॅन असतो प्रत्येकाकडे तुम्ही तो चालू करू शकता. सो घरामध्ये धूर वगैरे होणार नाही आणि तसंही याच्यामध्ये स्मोक फार कमी होतो. आता चूल आपली हळूहळू पेटते धूर होण्याला सुरुवात झालेली आहे आणि आपण स्वप्नात याच्यासाठी बनवतोय वांग्याचं कोवळे असत सोलापूरची फेमस स्टाईल आहे त्या सोलापूरच्या आहे. तर आपण सुरुवात करतोय. आता आपण शेंगदाण्याचा कूट घेतला आहे त्याच्यामध्ये कोथिंबीर लसूण वाटून घेतलेला आहे. थोडस पाणी टाकून त्याच्यामध्ये मिरची पावडर गावाकडचा हा मसाला याला किसूर म्हणतात आणि गरम मसाला आणि हळदी घेतलेली आहे फोडणीसाठी आणि वरून कोथिंबीर आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत आणि फोडणीसाठी लसूण घेतलेला आहे. आपण वांगी घेत आहोत नेहमीप्रमाणे याच्या 4 खापा करून घेत आहोत. देठ आपण काढत नाहीये देठाची टेस्ट रशामध्ये उतरणार आहे त्याच्यामुळे ते अख्खे तसेच ठेवलेले आहे. चुलीचा जो स्मोक असतो ना जो चुलीवर जेवणात त्याची असते तो स्मोक पूर्ण कढईमध्ये आणि मसाल्यामध्ये जाणार आहे. आता तुम्ही जर बघत असाल तर किचनमध्ये आपण करतोय तर किती सेफ आहे
हे तुम्हाला एवढं कळलं असेल. सो इट्स व्हेरी इझी. जिरं टाकलं आहे फोडणीला, मोहरी तडतडून द्यायचं आहे. दादा मी कढीपत्ता विसरले, तुम्ही या बागेमध्ये दोन कढीपत्ता. फ्रेश कढीपत्ता लिटरली मी आता किचनमध्ये बघतोय ना, तर एक्झॉस्ट फॅन असेल किंवा हे असेल चिमणी असेल तर दूर अजिबात होत नाही. दुसरी गोष्ट कुठे असं आग वगैरे पसर किंवा राख पसरतो तेही प्रॉब्लेम नाही आहे. इतकी कॉम्पॅक्ट चुलण प्लस मला चुलीवरचं जेवण जो मुंबईच्या घरामध्ये माझ्या किचनमध्ये बनवू शकतो तर बॉस नथिंग लाईक इट. वांगी भरून घेऊयात आपण मसाल्याने. मसाले टाकूयात फोडणीला. त्या मसाल्याने वांग्याला छान तर्री येणार आहे, त्याच्यासाठी आपण हे टाकत आहोत. त्याच्यामध्ये भरलेली वांगी आपण टाकत आहोत. मसाल्यात ऑलरेडी मीठ टाकलंय, त्याच्यामुळे रस्साला थोडस मीठ टाकूया आपण वरून. आणि हे मंदाचे वरती ठेवून देऊया. आपलं वांगं मस्तपैकी तयार झालेलं. घरच्या घरी चुलीवरचं जेवण अशा टायटलने आता व्हिडिओ टाकणार आहे, पण सिरियसली घरच्या घरी चुलीवरचं जेवण इज ऍक्चुअल की तुम्ही हे घरच्या घरी करू शकता. कुठेही बाहेर जायची शेतजायची गरज नाही आहे, किंवा स्पेशली लोक गावाकडे जाणार आहे सगळं जेवायला, पण तुम्ही घरच्या घरी खाऊ शकता. सो तर तुम्हाला ही चूल हवी असेल तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये या चूलचे मॅन्युफॅक्चरर आफताब यांचा नंबर टाकलेला, तुम्ही डायरेक्ट फोन करा किंवा अमेझॉन वर सुद्धा ही चूल अवेलेबल आहे. लिंक सुद्धा आम्ही तुम्हाला उत्तर देऊ. तर you can buy, you can make it at your home, you can enjoy. But you want to come on to you will want to do it all day. Like, subscribe and share it with you soon. If you want to come on to this episode, you will want to promise that you will want to share the recipe with you. So, the next recipe is here.
आपली नेक्स्ट रेसिपी ही शेगावरची असणार आहे. तर जैन जय महाराष्ट्र. सपना जी सुरू करा, भूक लागली.